नमस्कार, मी प्राध्यापक जाधव एमजे, विवेकानंद कला व सरदार दलीप सिंह वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी मी अर्थशास्त्र हा विषय शिकवते। आपण पहिल्या धड्याचा अभ्यास करत आहोत सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। यामध्ये आपण पाहिलं की अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण अर्थ त्याचा अभ्यास विषय पाहिलेला आहे। सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास केला जातो, त्याचा अभ्यास विषय पण आपण पूर्ण पाहिलेला आहे। आज आपल्याला नवीन घटक पाहायचा आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये। आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा घटक अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, वैयक्तिक घटकाचा अभ्यास। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो। म्हणजे काय? अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास होतो। आता वैयक्तिक म्हणजे काय हे आपण पाहिलं। वैयक्तिक म्हणजे एका, की नाही, अर्थव्यवस्थेतील एका घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर विशिष्ट उद्योग संस्था किंवा विशिष्ट कुटुंब संस्था, की नाही, किंवा आपण जर साधे उदाहरण जर पाहायचे म्हटले तर वैयक्तिक मागणी किंवा वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक। आता हे वैयक्तिक म्हणजे काय? एका व्यक्तीची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा, एका व्यक्तीची बचत, एका व्यक्तीची गुंतवणूक। अशा एका म्हणजे काय? लहान घटकांचा म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला, किंमत सिद्धांत। आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जो अभ्यास विषय पाहिला आहे त्यामध्ये हा पॉइंट पाहिला आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका वस्तूची किंमत कशी ठरते याचा अभ्यास होतो। म्हणजे एका वस्तूची किंवा एका सेवेची किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास केलेला आहे। म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांताचा अभ्यास केला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत असं सुद्धा म्हणतात। मूल्य आणि किंमत हे समान अर्थी शब्द वापरले जातात। तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांची किंमत कशी ठरते हे तर सांगितलंच जातं, त्याचबरोबर उत्पादन घटकांच्या किमती सुद्धा कशा ठरतात, कशा निश्चित होतात याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता उत्पादनाचे घटक कालच आपण पाहिले, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। उत्पादनाचे चार घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। तर या चार घटकांची जी किंमत निश्चित होते, म्हणजे भूमीला खंड, श्रमाला मजुरी, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा, ह्या ज्या उत्पादन घटकांच्या किमती आहेत त्या सुद्धा कशा निश्चित होतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे, किंमत सिद्धांत। यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती, त्याचबरोबर उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य सांगत असताना आपल्याला तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल, आंशिक समत्व। काय आहे? आंशिक समत्व। आता या दोन शब्दांचा आपण अर्थ सर्वप्रथम पाहू। आंशिक म्हणजे काय? आपण सर्वसाधारण आंशिक म्हणजे अंश म्हणजे काय? लहान। अर्थव्यवस्थेतील लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो। म्हणून लहान घटक म्हणजे कोणता घटक? आंशिक घटक। जसं आपण इथं उदाहरण पाहिलं, एका व्यक्तीची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा, की नाही, किंवा इथं आपण पाहतोय एका वस्तूची किंमत। आता हे जे घटक आहेत, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक, की नाही, तर हे घटक कसे आहेत? लहान घटक आहेत। तर या लहान घटकाच्या समतोलाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो। आता या ठिकाणी आंशिक म्हणजे काय? लहान, आणि समतोल म्हणजे काय? दोन घटकातील संतुलन।
दोन घटकातील संतुलन म्हणजे समतोल। आता बघा आंशिक समतोल म्हणजे लहान घटकांचा समतोल किंवा लहान घटकांचं संतुलन कसं होतं की नाही, याचा अभ्यास कशात केला जाईल, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल। म्हणून सूक्ष्म लक्षी आर्थिक विश्लेषण आंशिक समतोलावर आधारित असतं किंवा सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण हे आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे लहान घटकांचा समतोल कसा होतो याचा अभ्यास केला जातो। आता उदाहरण जर पाहिजे झालं तर आपण इथे काय पाहिलं की एका वस्तूची किंमत कशी ठरते। आता एक वस्तू म्हणजे काय, लहान घटक आहे की नाही। काल अभ्यास विषयामध्ये आपण पाहिलं की एका वस्तूची किंमत कशी ठरते, तर मागणी आणि पुरवठा या दोन घटकांवरून ठरते। आता मागणी आणि पुरवठा या दोन घटकांचं संतुलन कशाचं, मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत निश्चित होते। आलं लक्षात? म्हणजे समजा एक पेन आहे, त्या पेनाची किंमत दुकानदाराने 12 रुपये सांगितली आणि ग्राहक तो पेन 8 रुपयाला मागतो। म्हणजे पहा, किंमत 12 रुपये सांगितली आहे पण ग्राहक ती किंमत द्यायला तयार नाही, मग ग्राहक 10 रुपयाला तो पेन मागतो आणि दुकानदार सुद्धा 10 रुपयाला विकायला तयार होतो। आता 10 रुपये ही जी किंमत आहे, या ठिकाणी काय झालंय, ग्राहकांनी केलेली मागणी 10 रुपयाला आहे आणि विक्रेत्याने तो पेन विकायला तयार आहे किती रुपयाला, 10 रुपयाला। म्हणजे 10 रुपये या किमतीला मागणी आणि पुरवठा या दोन्हीचा समतोल झालाय। म्हणजे 10 रुपये किंमत द्यायला ग्राहक तयार आहे आणि 10 रुपये किमतीला पेन द्यायला उत्पादक किंवा विक्रेता तयार आहे। म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं समतोल हा 10 रुपयावर झालाय, म्हणजे त्या पेनाची किंमत 10 रुपये निश्चित झाली। आता पहा, मागणी आणि पुरवठा या दोन घटकांचं संतुलन कुठे झालंय, 10 रुपयावर। म्हणून दोन घटकातील संतुलन म्हणजे समतोल आणि लहान घटकांचा समतोलाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण हे आंशिक समतोलावरती आधारित असते। आंशिक समतोलाच्या विश्लेषणामध्ये अर्थव्यवस्थेतील लहान घटकांना इतर घटकांपासून बाजूला करून त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो। या ठिकाणी आंशिक समतोलाचे आणखीन काही उदाहरणं पाहता येतील, तर वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण किंवा एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था किंवा विशिष्ट उद्योग। आता विशिष्ट किंवा एक म्हणजे काय आहे, लहान घटक आहे। या लहान घटकांच्या समतोलाचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते। सूक्ष्म अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य सांगता येईल, ग्रहितांवर आधारित। म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे ग्रहितांवर आधारित असते। सूक्ष्म अर्थशास्त्रातील काही सिद्धांताचा अभ्यास तुम्ही पुढे करणार आहात। या सिद्धांताची सुरुवातच इतर परिस्थिती स्थिर या वाक्याने सुरू होतो। आता इतर परिस्थिती स्थिर या गृहितांवर आधारित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत हे आधारित असतात। आता उदाहरण जर पाहायचं झालं तर पूर्ण रोजगार किंवा शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण यासारख्या गृहितांवर सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण हे अवलंबून असतं। आता उदाहरण जर पाहायचं झालं, तुम्हाला अशी नोटीस आली कॉलेजची की कॉलेजमध्ये काही नियमांचं पालन करून येता येईल, तर काही नियमांचं पालन ही जी कंडिशन आहे, तसेच काही ग्रहित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये असतात। समजा ही कंडिशन तुम्हाला सांगितली की युनिफॉर्म पाहिजे किंवा आय कार्ड हवंय किंवा सध्या कोरोनामुळे मास्क लावणं गरजेचं आहे, या जशा कंडिशन असतात की नाही, तशाच अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये
काही सिद्धांत मांडत असताना किंवा आर्थिक विश्लेषण करत असताना एक विशिष्ट परिस्थिती गृहीत धरली जाते। मागणीच्या नियमांचा जर विचार केला, तुम्ही पुढे शिकणारच आहात, तर मागणीच्या नियमाची सुरुवात सुद्धा इतर परिस्थिती स्थिर असताना, वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते हा नियम मांडलाय। पण याची सुरुवात काय आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना। आता ही इतर परिस्थिती म्हणजे काय? तर गृहित आहे की नाही, म्हणजे हा मागणीचा नियम सांगत असताना किंवा पाहत असताना उपभोक्त्याचं उत्पन्न वाढू नये, उपभोक्त्याची आवड निवड बदलू नये किंवा फॅशन सवय बदलू नये, सरकारच्या धोरणात बदल होऊ नये की नाही, या प्रकारचे जे गृहित असतात ही परिस्थिती आहे। म्हणजे काय आहे? ते गृहित आहे। या विशिष्ट परिस्थितीमध्येच हा सिद्धांत खरा होताना दिसून येतो। म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण करत असताना एक विशिष्ट परिस्थिती गृहित धरली जाते, याचाच अर्थ काय होतो? तर अर्थशास्त्रीय विश्लेषण हे गृहितांवर आधारित आहे। तर सर्वसामान्यपणे सर्वांची सेम गृहित जर बघायची झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती असते असं गृहित धरलं जातं, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध भांडवलशाही आहे असं गृहित धरलं जातं, किंवा अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धा आहे असंही गृहित धरलं जातं, किंवा सरकारचं निर्हस्तक्षेपाचं धोरण म्हणजे सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, अशा प्रकारची काही गृहित हे सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचा आधार आहे। पुढचं वैशिष्ट्य जर आपल्याला पाहायचं झालं तर पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत। सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे विभाजन पद्धतीवरती आधारित आहे। कारण काय? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये लहान घटकांचा अभ्यास करायचा आहे, मोठ्या घटकांचा अभ्यास करायचा नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे लहान लहान आर्थिक घटकांमध्ये विभाजन केलं जातं। आता विभाजन म्हणजे काय? भाग करणे। तर अर्थव्यवस्थेचे लहान लहान आर्थिक घटकांमध्ये आधी विभाजन केलं जातं आणि मग त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो। म्हणून या पद्धतीमध्ये विश्लेषणासाठी विभाजनाची पद्धत वापरली जाते। उदाहरण जर तुम्हाला पाहायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न, आता राष्ट्रीय उत्पन्न हा कसा घटक आहे? मोठा घटक आहे। पण मोठ्या घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करणार नाही, मग सूक्ष्म अर्थशास्त्र काय करेल? या राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन करेल आणि वैयक्तिक उत्पन्न, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन केलं की एक छोटा घटक कोणता तयार होईल? वैयक्तिक उत्पन्न। याचा अर्थ काय होतो? राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असेल तर वैयक्तिक उत्पन्नाची बेरीज करावी लागते, म्हणजे देशामध्ये जेवढ्या व्यक्ती उत्पन्न मिळवतात त्यांच्या सगळ्यांच्या उत्पन्नाची बेरीज करावी लागते, तेव्हा आपल्याला त्या राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न कळतं, म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न समजतं। पण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राला करायचा नाही, म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन केलं जाईल आणि त्या विभाजनातून जे वैयक्तिक उत्पन्न मिळेल त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करेल। हे एक उदाहरण देता येईल। किंवा दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल की वैयक्तिक मागणीचा अभ्यास, आता समग्र मागणी म्हणजे एकूण मागणी हा घटक कसा आहे? मोठा घटक आहे। त्या मोठ्या घटकाचं विभाजन करायचं, त्याचे भाग करायचे। आता हे भाग केल्यानंतर एक छोटा भाग मिळतो की नाही, तो छोटा भाग म्हणजे काय? वैयक्तिक मागणी। म्हणजे काय? एका ग्राहकाची मागणी। या एका ग्राहकाच्या मागणीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून या ठिकाणी अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये मोठ्या घटकाचं छोट्या घटकामध्ये विभाजन करून त्याचा अभ्यास केला जातो, त्याचं विश्लेषण केलं जातं। आता जसं समग्र मागणीचं विभाजन केलं जाईल, तसंच उदाहरण अजून सांगता येईल समग्र पुरवठा, याचं सुद्धा विभाजन केलं की छोटा घटक मिळतो वैयक्तिक पुरवठा, म्हणजे एका उत्पादकाचा पुरवठा, त्याचा सुद्धा अभ्यास यामध्ये केला जातो। म्हणजे काय केलं जातं? अर्थव्यवस्थेचं लहान लहान घटकामध्ये विभाजन करून त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्राचं सहावं वैशिष्ट्य सांगता येईल सीमांत तत्वाचा वापर। सीमांत तत्वाचा वापर,
आता सीमांत म्हणजे काय, याच्यातला सीमा हा शब्द काय होतो, याचा अर्थ काय होतो? सीमा म्हणजे काय? एक शेवट की आपल्या घराची सीमा असते, शेताची सीमा असते, त्या सीमेच्या बाहेर आपलं नाही, सीमेच्या आत मात्र आपलं आहे. म्हणजे सीमा काय आहे? ती एक मर्यादा आहे किंवा शेवट आहे त्या ठिकाणी. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे सीमांत तत्वावर आधारित आहे. म्हणजेच काय? तर एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर केला जातो म्हणजे काय? तर एका वाढीव नगामुळे, अजून एक नग वाढवला तर एकूण परिमाणामध्ये काय बदल होतो, या बदलाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण हे सीमांत तत्वावरती आधारित आहे. म्हणजे शेवटच्या नगामुळे काय बदल होतो, याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर तुम्हाला सीमांत याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर समजा तीन सफरचंद आहे, ते एका मापात टाकले तर त्याचं वजन भरलं 1 किलो. तीन सफरचंद एका मापामध्ये टाकले, त्याचं वजन आहे 1 किलो. चौथं सफरचंद त्या मापामध्ये टाकलं तर आता वजन येत आहे 1.25 किलो, म्हणजे 1.25 kg. याचा अर्थ काय होतो? चौथं सफरचंद टाकल्यामुळे 1 किलोमध्ये अजून किती वाढ झाली? तर 250 ग्रॅम. म्हणजे काय? शेवटच्या नगामुळे एकूण परिमाणामध्ये जो बदल होतो याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. म्हणजेच काय? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये सीमांत तत्वाचा वापर करत असताना एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणामध्ये काय बदल होतो याचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे सीमांत तत्वाचा वापर हे सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचं एक वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये 7वं वैशिष्ट्य पाहता येईल, बाजार रचनांचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बाजारांच्या रचनेचा सुद्धा अभ्यास केला जातो किंवा त्याचं विश्लेषण केलं जातं. आता नेमका बाजार म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना माहिती बाजार म्हणजे काय. आपण बाजारामध्ये जातो म्हणजे एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी असंख्य दुकान असतात आणि वस्तू विक्री चालू असते. आता ही बाजार रचना म्हणजे नेमकं काय? तर जगाच्या कोणत्याही ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही बाजारपेठेमध्ये जाता, एका ठिकाणी वस्तू खरेदी करण्यासाठी ज्यावेळेस जाता, त्यावेळेस त्या संपूर्ण बाजारांमध्ये जे काही समान वैशिष्ट्य आहे त्यांवरून बाजाराची रचना ठरली जाते. म्हणजे आपण सर्वसाधारण म्हणतो की कपड्याची गल्ली, भांड्याची गल्ली, सोनार गल्ली ही रचना नाही. तर कोणत्याही ठिकाणी बाजारात गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? असंख्य ग्राहक दिसतात की नाही, असंख्य विक्रेते दिसतात की नाही. काही वस्तू समान विक्रीसाठी ठेवलेल्या असतात हे दिसतं, काही वस्तू विभिन्न असतात की नाही, काही ठिकाणी वस्तूच्या किमती वेगवेगळ्या असतात. आता ही जी समान वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांवरून बाजाराची रचना ठरत असते. या बाजार रचनांचं विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आता हे बाजाराचे प्रकार कोणते आहेत याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. तर बाजारामध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार असतो, त्यानंतर मक्तेदारीचा सुद्धा बाजार असतो, मक्तेदारी युक्त स्पर्धेचा सुद्धा बाजार असतो, किंवा एकाधिकार सुद्धा असतो. म्हणजे हे बाजाराचे प्रकार आहेत. तर हे नेमके प्रकार कसे आहेत? तर हे प्रत्येक प्रकार एक दुसऱ्यापासून थोडे थोडे वेगळे आहेत. तर या बाजाराची रचना कशी आहे याचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. एवढंच नाही तर या बाजारांमध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते किंवा उत्पादनाचे प्रमाण कसे निश्चित होते किंवा ठरते याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य सांगता येईल की बाजार रचनांचे विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं आहे की मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही कशी आहे? मर्यादित आहे. म्हणजे काय? लहान आहे. कशामुळे? कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचाच अभ्यास विषय मुळात लहान आहे की नाही. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास इथे होत नाही, तर या अर्थव्यवस्थेतील लहान घटकांचा अभ्यास
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सुद्धा मर्यादित आहे। लहान घटकांचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर त्याची व्याप्ती मर्यादित राहते। म्हणजेच काय, तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकाचा अभ्यास केला जाणार नाही। हे मोठे घटक कोणते आहेत? राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, राष्ट्राचं उत्पन्न मोठा घटक आहे, समग्र घटक आहे, याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाणार नाही। त्याचप्रमाणे तेजी आणि मंदी, अर्थव्यवस्थेतील ही व्यापार चक्र आहे, कधी तेजी असते कधी मंदी असते, आणि ही तेजी आणि मंदी संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, म्हणून याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करणार नाही। याचबरोबर लोकसंख्या वाढ आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, यासारखे जे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित जे घटक आहेत, ज्या समस्या आहेत आर्थिक, त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही। किंवा आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी हे मोठे घटक आहेत, याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही, तर लहान घटकांचा अभ्यास करतं। म्हणजे एका व्यक्तीची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा किंवा एका व्यक्तीचं उत्पन्न, की नाही, अशा लहान लहान घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे, लहान आहे। अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील।